नमस्कार, मी भारत दत्तू, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। डॉक्टर सतीश साळुंके यांचे अपघाती निधन। सोलापूरमध्ये ऑर्केस्ट्रा बारवर छापा, बार बालासह 10 जण ताब्यात, बार चालक फरार। माचलूरला जाणारी अल्टो कार जळून खाक। सोलापूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, 24 तासांमध्ये तब्बल 548 जण कोरोनामुक्त तर 395 पॉझिटिव्ह। स्वतंत्र लढ्यात अनेकांच्या त्याग आणि बलिदानामुळे देश स्वतंत्र, सुशील कुमार शिंदे। आणि पहिला श्रावणी सोमवार, विठ्ठल मंदिरात नयनरम्य फुलांची आरास। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। जवळा तालुका सांगोला येथील डॉक्टर सतीश महादेव साळुंके यांचे रविवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 सुमारास जत सांगोला रोडवरील सिंगनहळ्ळी गावानजीक अपघाती निधन झाले। जवळा तालुका सांगोला येथील डॉक्टर सतीश महादेव साळुंके हे रविवारी 8 ऑगस्ट रोजी MH 45N 2084 या स्विफ्ट डिझायर या कारमधून जात होते, गावाहून जवळा गावाकडे जात होते। दरम्यान जत सोलापूर रस्त्यावर सिंगनहळ्ळी गावाजवळील डॉक्टर साळुंके यांच्या कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली। हा अपघात एवढा भीषण होता की कारचा दरवाजा तोडून गंभीर जखमी झालेले डॉक्टर सतीश साळुंके यांना बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं। या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर गाडीचा चक्काचूर होऊन मोठे नुकसान झालेलं आहे। डॉक्टर सतीश साळुंके यांनी जवळा येथे स्वतःची क्लिनिक आहे, त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, 6 महिन्याचा मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे। विजयापूर रस्त्यावरील हत्तूर गावाजवळील कलवरी ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकून 10 आरोपींना अटक केलेली आहे। 27,89,000 ऐवज जप्त केला असून विजयापूर नाका पोलीस ठाण्याच्या DB पथकाने ही कारवाई केलेली आहे। गुन्हे प्रकटन पथकाला कलवरी ऑर्केस्ट्रा बारमध्ये काही लोक एकत्र जमा होऊन दारू पित असून काही महिला संगीताच्या तालावरती अश्लील नृत्य करीत आहेत अशा खात्रीशील माहिती मिळाली होती, त्यामुळे पथकाने तेथे छापा टाकला। त्या ठिकाणावरून वैभव माळ शिकारे, वेठर अजय क्षीरसागर, व्यापारी महेश अदानी, मल्लिकार्जुन कुंभार, प्रवीण औरादी, गुरुराज हलकर्णी, विलास हिरेमठ, रोहित चव्हाण, नागेश जाधव व इंदोर येथील एक नर्तिका यांना अटक केलेली आहे। त्या ठिकाणी व्यवस्थापक, कामगार, नर्तिका व ग्राहक यांच्या ताब्यातून एकूण 27,89,170 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे। याबाबत विजयापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी वैभव माळ शिकारे व अजय क्षीरसागर यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींना वैयक्तिक जात मुचलत खात्यावरती जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी बार मालक राहुल तानाजी लकडे फरार झाला असून त्याचा शोध चालू आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मोलाणी करीत आहेत। मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे सोमवारी सकाळी 10 सुमारास मारुती अल्टा कारला वाहनाच्या अतिल बिघाडामुळे आग लागली। या आगीमध्ये मारुती कार जळून खाक झाली, यात जीवितहानी मात्र झाली नसून कारमध्ये 5 जण प्रवास करत होते। कामती पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर जाधव, हायवेचे पोलीस जगन इंगळे, सुनील पवार, चालक सागर चव्हाण, राहुल दोरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली। आग विझवण्यासाठी DBL कंपनीचे टँकर वापरण्यात आले। स्थानिक नागरिकांनी मदत केली। आगीचा भडका मोठा असल्याने कार जागेवरच जळून खाक झाली होती। या वाहनात सोलापूर शहर येथील 3 महिला, 1 लहान मुलगा व चालक असे 5 जण प्रवास करत असल्याचे प्रथमदर्शीकडून समजलेलं आहे। यात कोणालाही इजा झाली नाही। कामती पोलीस ठाणा पुढील तपास करीत आहे। जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात सोमवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार रात्री 11 पर्यंत सोलापूर शहरात 5 तर सोलापूर ग्रामीणमध्ये 390 अशी 395 कोरोनाबाधितांची भर पडलेली आहे। तसेच 548 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेलेले आहेत तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे।
सोलापूर ग्रामीण भागामध्ये 8104 कोरोना अहवाल प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी 7714 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत, तर 390 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। तसेच कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 512 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेले आहेत। ग्रामीण भागामध्ये बाधित रुग्णांची संख्या ही 1,52,791 इतकी झाली आहे। रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ही 1,44,990 झाली आहे, तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ही 4,508 आहे। आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूंची संख्या ही 3,193 झालेली आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग व बलिदानामुळे देश स्वतंत्र झाल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरात केलेला आहे। सोलापूर शहराचा स्वतंत्र लढ्याचा इतिहास फार मोठा आहे। 4 हुतात्म्यांनी आणि इतरांनी देशासाठी आपल्या सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त बलिदान चौक येथे हुतात्मा स्तंभ येथे सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक व नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली होती। यासाठी सुमारे 1 टन फुलांचा वापर करण्यात आला होता। यामध्ये झेंडू, मोगरा, दामिनी, ब्लू, डीजे, टॅलिस, शेवंती, गुलछडी, गुलाब आदी 10 ते 15 फुलांचे प्रकार व पानांच्या रंगसंगती करून आरास करण्यात आली होती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे, मात्र परंपरेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठलाची नित्य पूजा केली जाते। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।